राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ वेगवान गतीनेच होत असून आज वाढलेल्या नव्या रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी असला तरी तो चिंताजनक आहे गेल्या चोवीस तासात राज्यात अठ्ठावन्न हजार नऊशे चोवीस नव्या रुग्णांचे निदान झाले आहे काल ही संख्या अडुसष्ट हजार सहाशे एकतीस इतकी होती कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाली असून हा फरक नऊ हजार सातशे सात इतका आहे याबरोबर गेल्या चोवीस तासांमध्ये एकूण बावन्न हजार चारशे बारा कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले काल ही संख्या पंचेचाळीस हजार सहाशे चोपन्न इतकी होती आज राज्यात एकूण तीनशे एक्कावन्न कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे काल ही संख्या पाचशे चारशे एकोणीस इतकी होती सध्या राज्यातील मृत्यूदर एक पॉईंट छप्पन टक्के इतका आहे याचबरोबर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाख शहात्तर हजार पाचशे वीसवर जाऊन पोचली आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख पंचवीस हजार शहाण्णव इतके रुग्ण आहेत मुंबई पालिका हद्दीत हा आकडा पंच्याऐंशी हजार तीनशे एकवीस इतका आहे ठाणे जिल्ह्यात सध्या ऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या शहात्तर हजार नऊशे एकसष्ट इतकी झाली आहे नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या चाळीस हजार तीनशे पस्तीस इतकी आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ